नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की वनरक्षक भरती संपूर्ण माहिती, कारण आता लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये वनरक्षकांची भरती सुरू होणार आहे, त्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो, आपण बघितलं तर तुमची जी वेतन श्रेणी आहे ती जवळजवळ 6व्या वेतन आयोगानुसार 5,200 ते 20,200 ग्रेड पे 1,800, म्हणजे जवळजवळ तुमची फर्स्ट सॅलरी ती 25,000 आसपास जाऊ शकते मित्रांनो, 25 ते 30। त्यानंतर नेक्स्ट आहे शैक्षणिक पात्रता। आता शैक्षणिक पात्रता मित्रांनो काय आहे, तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे की खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्थ ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या प्रमाणपत्रासहित पूर्ण धारक करणे आवश्यक आहे। म्हणजे जेव्हा केव्हाही फॉर्म सुटतील मित्रांनो, काही काय होतं, कधी कधी काय होतं, तुम्ही आता समजा 12वीला आहात, त्यावेळी प्रश्न येतो की तुम्ही 12वीला आहात तर फॉर्म भरायचा की नाही मग, परंतु त्यावेळी जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचे त्यावेळी तुम्ही पास असणं तर गरजेचं आहे। तर याच्यामध्ये उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असेल। म्हणजे तुम्ही 12वीला तुमचं सायन्स, मॅथ्स, ज्योग्राफी किंवा अर्थशास्त्र जे आहे याच्यापेक्षा एकापेक्षा एक हा विषय तुमचा असणं इथं गरजेचं आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा, म्हणजे जो अनुसूचित जमातीतील उमेदवार आहे तो 10वी असेल तरी चालण्यासारखं आहे। माजी सैनिक 10वी असणं इथं असं गरजेचं आहे। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेल्या वन खबरे वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षा असणं इथं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की शैक्षणिक मर्यादा ह्या आहेत। वयोमर्यादा मित्रांनो, वयोमर्यादा इथं 18 ते 25 वयापर्यंत आहे, परंतु एज यावर्षी वाढवून देण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे। उच्च वयोमध्ये खालील बाबतीत शिथिलता, म्हणजे जे काही महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलं मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत 5 वर्ष एक्स्ट्रा आहेत। माजी सैनिक विवाहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलातील झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष राहील मित्रांनो। खेळाडूंसाठीसुद्धा इथं 5 वर्ष एक्स्ट्रा आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर शारीरिक पात्रतेचा जर विचार केला तर शारीरिक पात्रतेमध्ये तुमचं किमान उंची 163 मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी 150, छातीचा गेरा 79 कमीत कमी असावा आणि मॅक्झिमम 84 असणं इथं गरजेचं आहे। वजन जे आहे मित्रांनो, वजन तुमचं वैदिक मापानुसार उंची वयोच्या योग्य प्रमाणात असणं इथं गरजेचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर समजा अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलतम दिलेलं आहे, म्हणजे मुलांसाठी 152 आणि मुलींसाठी 145। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचं मेडिकल। आता मेडिकलमध्ये मित्रांनो तुमचं जे निकष आहेत ते कशाप्रकारे आहेत की जे दूरदृष्टी आहे तुमची ते त्यामध्ये 6x6 विजन किंवा 6x9 असणं इथं गरजेचं आहे आणि अधिक चांगल्या डोळ्यामध्ये तुमचं जेवण असणं इथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही 6x12 किंवा 6x9 असाल तर तुम्ही इथे अपात्र ठरू शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे शैक्षणिक, जे आपण पाहिलं तर शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्रदीर्घ केलेल्या वैद्यकीय विशेष तज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल। वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रात आंधळेपणा, आतल्या बाजूस फेंगाड असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग यासंबंधीचा आणि अपर प्रधान मुख्य वनरक्षक यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील मित्रांनो। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो, मेडिकल जे आहे ते नॉर्मली आपलं जसं पोलिसांचं मेडिकल होतं त्याचप्रमाणे याचंही मेडिकल होऊ शकतं मित्रांनो। याच्यामध्ये परीक्षा शुल्क जर पाहिलं मित्रांनो, तर हे आधीची आपली ही ॲड आहे, यावर्षी वेगळं काही येऊ शकतं। जो खुला प्रवर्ग आहे त्यांना 500 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि जे मागासवर्गीय आहे त्यांना 350 आणि जे माजी सैनिक त्यांना सूट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे मित्रांनो। ज्यावेळीही आपली जी काय ऑनलाईन ॲड येईल किंवा ऑनलाईन परीक्षा जी काय ती स्टार्ट होईल त्यावेळी तुम्हाला या पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात येतील मित्रांनो, कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे, काय करायचं आहे। त्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, आपला हा चॅनल जो सबस्क्राईब करायचा आणि बाजू असलेले बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी मिळू शकते मित्रांनो। त्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे, लेखी परीक्षेचा जर विचार केला मित्रांनो, ते 120 गुणांची इथे लेखी परीक्षा असणार आहे। 4 विषयांसाठी इथे सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी, इंग्रजी प्रत्येकी 30 मार्क इथे असणार आहे मित्रांनो। जर ही लेखी परीक्षा आपली 10वीच्या पातळीचीच असणार त्यामुळे एवढी काही हार्ड नसणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो फिजिकल, आता फिजिकलमध्ये आपण जर विचार केला तर 5 किलोमीटर अंतर तुम्हाला धावायचं आहे। यामध्ये जर तुम्ही 17 मिनिटाच्या आत आलात तर 80 गुण तुम्हाला इथं मिळणार आहेत। 17 मिनिटापेक्षा जास्त किंवा 18 मिनिटापेक्षा कमी म्हणजे 1 मिनिटाचा गॅप आला तर 70 मार्क। अशा प्रकारे तुम्हाला इथं चार्ट दिसत असेल की तुम्हाला कशाप्रकारे किती मिनटाच्या आतमध्ये यायचं आहे। 30 मिनिटाच्या आत जर तुम्ही 5 किलोमीटर नाही धावलं तर तुम्हाला परीक्षेमधून बाद करण्यात येईल मित्रांनो। त्यानंतर महिलांसाठी सेम आहे, 12 मिनिटापेक्षा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण मिळतील मित्रांनो।
आणि 12 मिनिटापेक्षा जास्त परंतु 13 मिनिट यापेक्षा जर 3 किलोमीटर धावले तर त्यांना 70 गुण, म्हणजे मुलींसाठी ते चार्ट तुम्ही ते बघू शकता। त्याच्यानंतर जे काही निवड यादी आहे, गुणवत्ता यादी पूर्णपणे तुम्हाला ऑनलाईन इथे दिसेलच। तुम्हाला जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये पूर्णपणे तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे तुमचं फिजिकल कसं असेल, लेखी कशी असेल, तुमचं बाकी सगळ्या गोष्टी कशा असतील। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक हमीपत्र द्यावे लागेल की वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीमध्ये द्यावयाचे वचनपत्र आहे। वनरक्षक पदभरतीमध्ये मी खाली सही करणार वचनपत्र देतो की वनरक्षक पदभरतीमध्ये मी उमेदवार म्हणून आवेदन दाखल केले आहे। उपयुक्त भरतीच्या प्रक्रियेच्या म्हणून भाग म्हणून शारीरिक क्षमता धावण्यामध्ये 5 किलोमीटर जे काय म्हणजे पूर्णपणे तुम्हाला हमी द्यायची की पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही हे धावता। मित्रांनो शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेले प्रमाणपत्र तुम्हाला इथे जमा करावं लागणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे लहान कुटुंबांसाठी प्रमाणपत्र, तुमचे काय कुटुंब आहे त्यासाठी तुम्हाला इथे पूर्णपणे एक हमीपत्र द्यावं लागणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता। जर व्हिडिओ आवडला असेल नक्की तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्हाला ही PDF हवी असेल किंवा अजून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज हवं असेल, रोज जॉब अपडेट हवी असतील तर सिम्पल तुम्ही आपली जी वेबसाईट आहे MHFauji.com याच्यावरती व्हिजिट करू शकता। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कदा नोडूसह अशी कदा नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।